नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत, एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत, तो म्हणजे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांची सविस्तर माहिती, ती सुद्धा नकाशासहित. आणि एक जण सीपी मुंबई म्हणतात, मात्र सीपी मुंबई म्हणजे काय हेच त्यांना माहीत नसतं. शिवाय नवी मुंबई आणि सीपी मुंबई यातला फरक काय, नवी मुंबई ही सीपी मुंबईमध्ये आहे का, या सर्वाची उत्तरं त्यांना या व्हिडिओमधून मिळणार आहेत. आणि नकाशाद्वारे अधिक जास्तीत जास्त सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, आणि 100% याचा परीक्षेला तुम्हाला उपयोग होणार आहे याची मला खात्री आहे. तर ज्यांनी जे नवीन चॅनल असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका. आपण चालू करूया मुंबई शहर व मुंबई उपनगर यांची माहिती, त्याचबरोबर नवी मुंबई म्हणजे काय हेही बघायचं आहे. तर पहा, इकडे लक्ष द्या, आपण दोन जिल्ह्यांची माहिती बघणार आहोत, ते म्हणजे मुंबई शहर आणि दुसरं आहे मुंबई उपनगर. तर आधी मुळात मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांची निर्मिती कशी झाली हे पाहूया. बघा, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर याला पूर्वी बृहमुंबई किंवा बृहन्मुंबई असं म्हटलं जायचं. शासकीय किंवा प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी 1990 ह्या बृहन्मुंबईचं विभाजन झालं आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन जिल्हे निर्माण झाले. अर्थात हे दोन्ही जिल्हे नागरी जिल्हे आहेत आणि त्यामुळे यांच्यामध्ये जिल्हा परिषदा नाहीत. महाराष्ट्रमध्ये एकूण जिल्हे 36 आहेत, मात्र जिल्हा परिषदा 34 आहेत. याला कारण मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे मुळातच नागरी जिल्हे आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जिल्हा परिषदा नाहीत. तर हाही प्रश्न अनेक वेळेला परीक्षेला विचारला जातो की कोणत्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा नाहीत, तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर याच्यामध्ये जिल्हा परिषदा नाहीत, हे लक्षात घ्या. आता बघा, इथं आपल्याला बघायचं आहे प्रत्येक ह्या दोन्हीचंही आपल्याला कॉम्बिनेशन बघायचं आहे की मुंबई शहर म्हणजे काय आणि मुंबई उपनगर म्हणजे काय आणि नवी मुंबई म्हणजे काय. त्याआधी आपण मुंबईचे नावांचं, मुंबईला काही जण बॉम्बे म्हणतात किंवा काही जण बंबई म्हणतात किंवा काही जण मुंबई म्हणतात, मग ही नावं आली कुठून ते आधी बघूया. जसं पोर्तुगीज सुरुवातीला भारतामध्ये एंटर करणारे होते पोर्तुगीज, आणि हे पोर्तुगीज ज्या वेळेला भारतामध्ये आले त्यांनी त्यावेळेला ते मुंबईला बोंबाहिया असं म्हणायचे, बोंबाहिया. त्यानंतर मुंबईचं बॉम्बे, म्हणजे हे बोंबाहियाचं बॉम्बे हे इंग्रजांनी केलं, म्हणजे बोंबाहिया हे मुंबईला दिलेलं नाव कोणाचं असा क्वेश्चन असेल तर तो पोर्तुगीजांनी दिलेलं नाव होतं. आणि तेच त्याचं नाव बॉम्बे करण्याचं काम कोणी केलेलं होतं, इंग्रजांनी. तेच पुढे आपण नाव कॅरी केलेलं होतं आणि बंबई आणि बॉम्बे असं आपण म्हणायला लागलेलो होतो. आणि त्यानंतर 1995 मध्ये बॉम्बेचं बदलून अधिकृत मुंबई असं नाव शिवसेनेच्या काळामध्ये करण्यात आलं. त्यामुळे जर कोणत्या राजकीय पक्षाने बॉम्बेचं मुंबई हे अधिकृत नाव जाहीर करण्याचं काम केलं तर शिवसेनेने केलेलं होतं, आणि ते सुद्धा कधी 1995 हे अधिकृत नाव मुंबईला ठेवण्यात आलं. तर लक्षात घ्या, मुंबई ही भारताची, महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे, शिवाय महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, हे लक्षात घ्या. मी राजधानी कोणाची आणि कशाविषयी बोलले हे लक्षात घ्या. मुंबईला सात बेटांचं शहर असं म्हटलं जातं. अर्थात हे सात बेटांचं शहर म्हणजे काय आहे, की मुंबई उपनगर की मुंबई शहर? तर सात बेटांचं शहर हे मुंबई शहराला संबोधलं जातं. मुंबई उपनगराला सात बेटांचं शहर संबोधलं जात नाही. अर्थात ह्या सर्वाचं एकंदर मुंबई असाच अर्थ घेतला जातो, मात्र हा मुंबई उपनगर जिल्हा आहे ज्याला मुंबई सुरुबन असं पण म्हणतात. हा मुंबई उपनगर म्हणजे मी जे लाल पेनाने काढलेले दिसते इथं, तो मुंबई उपनगर आहे, आणि हे काळ्या पेननी जे काढलेले दिसते ते मुंबई शहर आहे. आणि मुंबई शहर हे इंग्रजांच्या काळामध्ये सात बेटांनी इंग्रजांनी तयार केलं आणि म्हणूनच त्याला सात बेटांचं शहर असंही संबोधलं जातं. हाही क्वेश्चन अनेक वेळेला परीक्षेला येऊन गेलाय की सात बेटांचं शहर असं कोणत्या शहरात संबोधलं जातं, तर मुंबई शहरा असं संबोधलं जातं. तर आता त्यातली नक्की सात बेटं कोणती आहेत तर लक्षात घ्या, त्याच्यामधलं मोठा कुलाबा इथे आहे, मोठा कुलाबा. त्यानंतर छोटा कुलाबा किंवा त्याला धाकटा कुलाबा असं म्हणतात. त्यानंतर मुंबई हा जो भाग आहे हा मुंबई. त्यानंतर माझगाव इथे आहे,
माझगाव, त्यानंतर परळ इथे आहे परळ, वरळी इथे आहे वरळी, आणि माहीम इथे आहे, इथे माहीमची खाडी आहे. तर अशा पद्धतीनं मोठा कुलाबा, धाकटा कुलाबा, मुंबई, माझगाव, परळ, वरळी, माहीम या 7 बेटांनी जे शहर तयार झालं त्याला मुंबई असं म्हणतात. जर जिल्ह्यानुसार मुंबई उपनगर की मुंबई शहर, तर मुंबई शहर हे 7 बेटांचं आहे. आणि 7 बेटांचं शहर असं कोणत्या शहरास संबोधतात, तर मुंबई संबोधतात. आता आपण या सर्वाची जी सेपरेट सेपरेट माहिती आहे ती बघायच्या आधी, ही जी मुंबई आहे या मुंबईचं नक्की महाराष्ट्रामध्ये स्थान कुठे आहे ते बघूया. तर मित्रांनो, हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. तर महाराष्ट्रामध्ये हा जो आहे हा सह्याद्री पर्वत आहे, आणि इथं मी जे लाल पेनांनी नोट डाऊन केलेलं आहे हे जे दिसते त्याचाच हे मी मोठा नकाशा काढलेला आहे. तर हे जे आहे छोटं हे मुंबई आहे. अर्थात मुंबई हे महाराष्ट्राच्या अतिपश्चिमेकडे असणारे जिल्हे आहेत, ज्याच्यामध्ये मुंबई उपनगर आणि मुंबई शहर यांचा समावेश होतो. आपण त्याला एकत्रित मुंबई असं संबोधतो. तर मुंबई हे इथं आहे. अर्थात आता नवी मुंबई कुठे आहे, तर ह्या मुंबईमध्येच आहे का नवी मुंबई, तर अजिबातच नाही. लक्षात घ्या, नवी मुंबई हे नियोजनाने निर्माण केलेलं शहर आहे. सीपी मुंबई कशाला म्हणतात, तर हे जे वरचं मुंबई उपनगर आहे किंवा मुंबई सुर्बन म्हणजे हे लाल पेननी काढलेलं हे जे आहे ह्याला मुंबई उपनगर असं म्हणतात. आणि त्याच्या खाली हे जे काळ्या पेननी काढलेलं आहे हे आहे हे मुंबई शहर. हे मुंबई उपनगर आणि मुंबई उपनगर आणि मुंबई शहर यांनी मिळून जे तयार झाले त्यालाच तुम्ही काय म्हणता, सीपी मुंबई. सीपी मुंबई म्हणजेच बृहन मुंबई. मग नवी मुंबई नक्की कुठे आहे ते बघूया. तर इथं नकाशामध्ये तुम्हाला जास्त समजेल. लक्षात घ्या, ठाण्याच्या विभाजनातून पालघर हा जिल्हा निर्माण झाला, त्यानंतर ठाणे, आणि त्यानंतर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे आहेत कोकण विभागातले. तर इकडं आहे नवी मुंबई. इथं आहे हे जे मी काळ्या पेननी काढलेलं आहे इथं नवी मुंबई आहे. ह्याच्यामध्ये जी नागरिकांची वाढलेली संख्या आहे, लोकसंख्या आहे, त्यापेक्षा एक नियोजित असं सुंदर शहर असावं या संकल्पनेतूनच नवी मुंबईची निर्मिती केली गेली. नवी मुंबई कोणत्या जिल्ह्यांशी संबंधित येते, तर लक्षात घ्या, काही पुस्तकांमध्ये नवी मुंबई ही ठाणे जिल्ह्याशी संबंधित येते असं फक्त लिहिलेलं आहे. मात्र नवी मुंबई ठाणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर वसवलेलं एक नियोजनपूर्ण केलेलं एक सुंदर असं शहर आहे, त्याला नवी मुंबई असं म्हणतात. ह्याचा आणि ह्याचं पोलीस प्रशासन मात्र वेगवेगळं आहे, नवी मुंबईचं आणि सीपी मुंबईचं. सीपी मुंबईमध्येच मुंबई उपनगर आणि मुंबई शहर हे दोन जिल्हे येतात. तर हे नवी मुंबई हे शहर आहे, तो जिल्हा नाही. आणि तो कोणत्या दोन ते शहर कोणत्या दोन जिल्ह्यांच्या दरम्यान आहे, तर ठाणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या दरम्यान आहे, हे लक्षात ठेवा. आता तिथं तुम्हाला नक्की महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे मुंबई, तर पश्चिम दिशेला आहे, अतिपश्चिमेकडे आहे मुंबई उपनगर आणि मुंबई हे शहर. तर नवी मुंबई हे ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांच्या सीमेवर असणारं एक नियोजित आणि अतिशय विचार करून बांधलेलं असं सर्व सोयींनी, सर्व शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा इतर कोणत्याही सर्व सोयींनी युक्त असणारं असं शहर आहे, आधुनिक शहर. तर आधुनिक शहर नवी मुंबई आहे त्यातलं. हां, तर ह्याच्यामध्ये हे इकडं आहे अरबी समुद्र. तर अरबी समुद्राच्या पूर्वेला आहे मुंबई, आणि इकडे कोकण किंवा सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला येतं मुंबई. हा जो समुद्र किनारा लिहिला आहे 114, तर हा पूर्ण महाराष्ट्राचा समुद्र किनारा 720 आहे. पूर्ण महाराष्ट्राचा समुद्र किनारा किती आहे, 720 किमी आहे. तर हे जे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर आहे, तर यांचा समुद्र किनारा हा इथून अशा पद्धतीनं इथंपर्यंत, असं इथं पण आत अरबी समुद्राचं पाणी जाते, तर इथंपर्यंत असा जो समुद्र किनारा आहे तो इकडपासून इथंपर्यंत हा जो समुद्र किनारा आहे याची लांबी 114 किमी आहे. कोणते दोन जिल्हे मिळून, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर, ते मी इथे लिहिलेलं आहे. हा समुद्र किनारा फक्त महाराष्ट्राचा नाही, तर महाराष्ट्राचा समुद्र किनारा 720 किमी आहे, आणि मुंबई उपनगर आणि मुंबई शहर यांना लाभलेला समुद्र किनारा हा 114 किमी आहे. आता पुढे आपण मुंबई शहरची माहिती बघूया. तर क्षेत्रफळ मुंबई शहरचं 157 चौकिमी आहे. 157 अर्थात हा
मुंबई शहर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान असणारा जिल्हा आहे, हे लक्षात घ्या. शिवाय जर आपल्याला परीक्षेला हे असेल की महाराष्ट्रातील कोणता जिल्हा असा आहे ज्याच्यामध्ये एकही तालुका नाही, तर मुंबई शहर असं आहे की ज्याच्यामध्ये एकही तालुका नाही. म्हणजे हे जे मुंबई शहर आहे इथपासून इथपर्यंत याच्यामध्ये एकही तालुका नाही. तर एकही महाराष्ट्रातील एकही तालुका नसलेला जिल्हा असं मी त्याचं लिहिलं आहे. याच्यामध्ये साक्षरता दर आहे 99.21%, लोकसंख्या 30,85,411 अशी आहे. जर 30,85,411 हे पाठ होत नसेल तर 30,85,411 असं म्हणतात. ही 2011 जनगणनेनुसार दिलेली लोकसंख्या आहे. यावर बहुतेक आता या तरी आत्ताच्या निदान 2020-21 परीक्षांमध्ये याविषयी प्रश्न विचारला जाणार नाही असं मला वाटतंय लोकसंख्येविषयी. पुढचं, जर मुंबई शहर हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहे, तर कोकण प्रशासकीय विभागामध्ये. अर्थातच मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन्हीही कोकण प्रशासकीय विभागामध्ये आहेत. जर कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये आहे असं विचारलं तर कोकण प्रादेशिक विभागामध्ये आहेत. आणि कोणत्या प्राकृतिक विभागामध्ये आहे, तर कोकण प्राकृतिक विभागामध्ये आहे, हे लक्षात ठेवा. याचं स्क्रीनशॉट काढून तुम्ही अतिशय चांगले शॉर्ट नोट्स याच्या तयार करू शकता. पुढचं बघा, आपण बघूया मुंबई उपनगरविषयी. मुंबई उपनगरचं क्षेत्रफळ आहे 446 चौकिमी. अर्थात मुंबई उपनगर हा क्षेत्रफळाने लहान असणारा 2 नंबरचा महाराष्ट्रातला जिल्हा आहे. म्हणजे पहिला सर्वात लहान येतो मुंबई शहर आणि त्यानंतर दुसरा येतो मुंबई उपनगर. मुंबई उपनगरामध्ये लक्षात घ्या 3 तालुके आहेत. 3 तालुके कोणते आहेत ते इथं पाहूया बघा. मुंबई उपनगरामध्ये बोरिवली, त्यानंतर अंधेरी आणि कुर्ला. बोरिवली, अंधेरी आणि कुर्ला या तालुक्यांचा जर आपल्याला इकडून उत्तरेकडून दक्षिणेकडे असा जर क्रम लावायला सांगितला तर बोरिवली, अंधेरी आणि कुर्ला असा आपण क्रम लावू शकतो. तर हे 3 तालुके आहेत. कुठले आहेत? मुंबई उपनगरमधले बोरिवली, अंधेरी आणि कुर्ला. अर्थातच लक्षात घ्या, याच्यामध्ये महत्वाची ही माहिती आहे की इथे मी तुम्हाला सांगते की जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण तालुके किती आहेत, तर महाराष्ट्रामध्ये एकूण तालुके 355 आहेत. मग 355 हे महाराष्ट्रामधले एकूण तालुके आहेत. त्याला +3 लिहिलेलं असतं, असं लिहिलेलं असतं. हे लिहिणे, हे +3 लिहिण्यामागे कारण काय आहे की 355 तालुके हे वेगवेगळ्या कारणास्तव वापरले जातात. मात्र अंधेरी, कुर्ला आणि बोरिवली हे मुंबई उपनगरमधले जे तालुके आहेत, हे 3 तालुके कशामधले आहेत? मुंबई उपनगरमधले. ते केवळ फक्त आणि फक्त प्रशासकीय कामकाजासाठी वापरले जातात. प्रशासकीय कामकाजासाठी वापरले जातात. इतर त्याचा कामकाजाचा उद्देशाने ते 3 तालुके वापरले जात नाहीत. त्यामुळं महाराष्ट्रातील तालुके 355 असं काही पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे. तर काही पुस्तकांमध्ये 355 + 3 हे लिहिण्यामागे कारण खरं तसं बघायला गेलं तर 355 + 358 होतात. म्हणजे महाराष्ट्रातले एकूण तालुके किती आहेत? 358. मात्र हे 355 + 3 लिहिण्यामागे काय उद्देश आहे की मुंबई उपनगरमधले अंधेरी, कुर्ला आणि बोरिवली हे 3 तालुके फक्त आणि फक्त प्रशासकीय कामकाजासाठी वापरले जातात. आणि त्याच्यामुळं ते काही वेळेला ह्या 355 काउंट केलं जात नाही. त्यामुळं काही पुस्तकांमध्ये महाराष्ट्रातील एकूण तालुके किती असं विचारलं तर 355 ही संख्या दिसून येते. आणि काही पुस्तकांमध्ये 355 + 3 = 358 असं लिहिलेलं असतं. तर ह्याला कारण ते आहे, कारण तर हे 3 फक्त प्रशासकीय कामकाजासाठी वापरले जातात. यावर प्रश्न परीक्षेला येऊ शकतो की महाराष्ट्रातील कोणते 3 तालुके असे आहेत जे फक्त आणि फक्त प्रशासकीय कामकाजासाठी वापरले जातात, किंवा ते कोणत्या जिल्ह्यातील आहेत की जे फक्त प्रशासकीय कामकाजासाठी वापरले जातात. तर कोणत्या जिल्ह्यातील म्हणलं की मुंबई उपनगरमधील आहेत. आणि कोणते 3 तालुके आहेत, तर अंधेरी, कुर्ला आणि बोरिवली, हे लक्षात ठेवायचं. मुंबई उपनगरलाच मुंबई सुरूबन असंही संबोधलं जातं, हे लक्षात घ्या. आणि मुंबई शहराला 7 बेटांचं शहर असं संबोधलं जातं. हे 7 बेटांचं शहर कोणी वसवलेलं होतं? इंग्रजांनी वसवलेलं होतं. तर इकडं बघा, याचा पूर्व पश्चिम, मुंबई उपनगरचा पूर्व पश्चिम विस्तार 30 किमी आहे. पूर्व पश्चिम म्हणजे असा विस्तार 30 किमी आहे. तसंच समुद्र सपाटीपासूनची उंची 150 ते 250 मीटर आहे.
साक्षरता 89.91% आहे आणि लोकसंख्या 93,56,932 ही 2011 जनगणनेनुसार असणारी लोकसंख्या आहे. पुढे आपण मुंबईतील महत्वाची ठिकाणं, शिवाय मुंबईतील महत्वाच्या नद्या आणि मुंबईतील अनेक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांची माहिती आपण घेणार आहोत. मुंबई शहरामध्ये महत्वाची जी ठिकाणं आहेत त्यातलं पहिलं म्हणजे सर्वांच्या श्रद्धेचं असं हे जो मी काळा सर्व आउटलाईन काढलेलं आहे हे आहे मुंबई शहर. तर याच्यामध्ये सर्वांच्या श्रद्धेचं असं सिद्धिविनायक मंदिर हे सुद्धा मुंबईमध्येच आहे. हाजी अली दर्गा हे सुद्धा मुंबईमध्ये आहे. त्यानंतर सर्व मोठ्या लोकांसाठी प्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालय हे पण मुंबईमध्येच आहे. राजभवन मुंबईमध्ये आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईमध्ये आहे. गेटवे ऑफ इंडिया मुंबईमध्ये आहे. प्रिन्स ऑफ वेल्स मुंबई शहरामध्ये आहे. चर्च गेट मुंबई शहरामध्ये आहे. मुंबई उच्च न्यायालय मुंबई शहरामध्ये आहे. मुंबादेवी हे पण मुंबई शहरामध्ये आहे. आणि माहीमची खाडी ही मुंबई शहराशी रिलेटेड येते. इथं अरबी समुद्र आहे आणि इकडच्या बाजूला पण अरबी समुद्र आहे. तर वांद्रेवरळी सी लिंक किंवा वांद्रेवरळी सी बीच हा जो सी मार्ग आहे तो अरबी समुद्रावर आहे. त्याची माहिती मी इथं विस्तारित लिहिलेली आहे, ती तुम्हाला सांगणार आहे. मात्र लक्षात काय ठेवायचं, मुंबई शहराशी संबंधित महत्त्वपूर्ण ठिकाणं सिद्धिविनायक मंदिर, हाजी अली दर्गा, ब्रिज कँडी रुग्णालय, राजभवन, वर्ल्ड ट्रेड सेंटर, गेटवे ऑफ इंडिया, प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय, चर्च गेट, मुंबई उच्च न्यायालय, मुंबादेवी ही सर्व महत्त्वपूर्ण ठिकाणे मुंबई शहराशी संबंधित आहेत. तर त्यातलं पण आणखी इतर महत्त्वाची आपण माहिती जी विस्तारित आहे ती पाहूया. जसं बघा, हँगिंग गार्डन हे 1881 बांधलं गेलं आणि ते आत्ता त्याचं सध्याचं नाव फिरोज शाह मेहता उद्यान असं आहे आणि ते मुंबई शहरामध्ये आहे. शिवाय गेटवे ऑफ इंडिया 1911 बांधकाम सुरू झालं आणि 1924 त्याचं म्हणजे ह्या 2 तारखा असू शकतात. गेटवे ऑफ इंडियाचं बांधकाम कधी झालं आणि कधी पूर्ण झालं, तर सुरू 1911 झालं आणि 1924 ते पूर्ण झालं. गेटवे ऑफ इंडिया बांधण्याचं कारण हे होतं की पंचम जॉर्ज 5वा आणि त्याची राणी मेरी यांच्या स्वागतासाठी हे गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आलं होतं. शिवाय हे जे गेटवे ऑफ इंडिया आहे हे बेसॉल्ट दगडाने बांधण्यात आलेलं आहे. त्याची कमान 26 मीटर म्हणजेच 85 फूट उंच आहे, हे लक्षात ठेवा. शिवाय व्हिक्टोरिया टर्मिनस हे अतिशय महत्त्वाचं आहे रेल्वे स्टेशन, त्याला CST असंही म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असंही त्याचं नाव आहे. याचं बांधकाम हे इटालियन गॉथिक शैलीतील त्याचं बांधकाम आहे. F.W. Stevenson यांनी ते बांधलेलं आहे आणि हे ऐतिहासिक असं रेल्वे स्टेशन आहे. हे कुणाविषयी लक्षात ठेवायचं, व्हिक्टोरिया टर्मिनस, त्याला CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असंही म्हणतात. शिवाय हे जे मुंबई शहर आहे त्याला मुंबई किंवा मुंबई हे नाव पडण्यामागे मुंबादेवी हे कारण आहे असंही म्हणतात. मुंबादेवीवरूनच मुंबापुरी असे संबोधले जाते. तर हे जे मुंबादेवी आहे हे मुंबई शहरामध्ये इथे आहे. शिवाय आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण मुंबई शहराविषयीच्या बघायच्या आहेत, ते म्हणजे हाजी अली दर्गा लक्षात घ्या, इथे आहे हाजी अली दर्गा. तर हाजी अली दर्गा 1431 बांधला गेला आणि सय्यद पीर हाजी अली शाह बुखारी यांची समाधी या ठिकाणी आहे हाजी अली दर्ग्यामध्ये. मुस्लिम धर्मियांचं अतिशय श्रद्धास्थान असलेलं हे ठिकाण आहे. तर सय्यद पीर हाजी अली शाह बुखारी यांच्या स्मरणार्थ बांधलेला मुंबई शहरातील दर्गा कोणता असाही प्रश्न येऊ शकतो, तर तो आहे हाजी अली दर्गा. आणि राजस्थानमधील मकराना येथील सफेद मार्बलचा वापर या दर्ग्यासाठी केलेला आहे. शिवाय वांद्रे वरळी सागरी मार्ग जो इथं आहे, मी इथं दाखवलेला आहे बघा लाल पेनाने, वांद्रे वरळी सागरी मार्ग, तर हा मार्ग बघा ह्याची जी लांबी आहे ते 5.6 किलोमीटर आहे आणि ह्याची पायाभरणी 1999 माननीय दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली होती. ह्या अरबी समुद्रावर बांधण्यात आलेला आहे. वांद्रे उपनगर ते वरळी या दरम्यान हा सागरी मार्ग आहे. ह्या सागरी मार्गाचे बांधकाम करण्याचे काम हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन्स कंपनी यांनी केलेलं होतं आणि 30 जून 2009 साली हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
त्यानंतर ताजमहल हॉटेल विषयी बघूया. ताजमहल हॉटेल हे मुंबई शहरामध्ये आहे. याचं बांधकाम 16 डिसेंबर 1903 टाटा यांनी केलेलं होतं. आणि आयफेल टॉवरसाठी जे वापरण्यात आलेलं स्टील होतं, त्या स्टीलचा वापर ताजमहल हॉटेल बांधण्यासाठी केलेला आहे. मुंबईचं एक मोठं मानाचा तुरा आपण बोलू शकतो ताजमहल हॉटेलला. आणि अशा पद्धतीने ही सर्व मुंबई शहराची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता आपण मुंबई उपनगराची माहिती बघणार आहोत. लक्षात घ्या मित्रांनो, सुरुवातीला आपण मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे नक्की दोन्ही काय आहेत हे कन्सेप्ट समजून घेतले. आता आपण मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यातील महत्त्वपूर्ण ठिकाणांची माहिती बघतोय. तर ते पहा, मुंबई उपनगर. मुंबई उपनगर म्हणजे मी हा लाल पेनाने सर्व जो भाग केलेला आहे तो आहे मुंबई उपनगर. त्यातील महत्त्वपूर्ण ठिकाणांची माहिती आपल्याला बघायची आहे. तर 100% नागरी लोकसंख्या असलेला जिल्हा असं मुंबई उपनगरास संबोधतात. आणि मुंबई उपनगराचे मुख्य ठिकाणे वांद्रे किंवा बांद्रा असं आहे. मुंबई उपनगरातील प्रमुख नदी मिठी आहे. शिवाय दहिसर आणि पोयसर या दोन्ही या तीन नद्या म्हणजे मिठी, दहिसर, पोयसर. मिठी, दहिसर आणि पोयसर असं या ठिकाणी येतात. इथं खूप किचकट झाले त्यामुळे मी नद्या दाखवू शकले नाही तुम्हाला. तर मिठी, दहिसर आणि पोयसर या सर्व नद्या ह्या मुंबई उपनगराशी संबंधित आहेत. तसेच मुंबई उपनगरामध्ये तुळशी विहार आणि पवई हा क्रम असाच लक्षात ठेवा. तुळशी विहार आणि पवई या तलावांचा तर लक्षात घ्या. मी इथं प्रयत्न केला हे तलाव दाखवण्याचा. जसं इथं हे दिसतंय हा तुळशी तलाव आहे, हा विहार तलाव आहे आणि हा पवई तलाव आहे. अर्थात हे तिन्ही तलाव संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी संबंधित येतात मुंबई उपनगरातील. तर त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असा क्रम विचारला की पहिला येणार तुळशी विहार आणि पवई तलाव असे येणार. शिवाय इथे मुंबई उपनगरामध्ये वनांखालील क्षेत्र 26.9% आहे. शिवाय ठाण्यातील तानसा, भातसा, मोडकसागर तलावातूनही मुंबई शहरास पाणी पुरवठा होतो हे लक्षात ठेवा. तानसा, भातसा आणि मोडकसागर हे तलाव ठाणे जिल्ह्यातील आहेत आणि त्या तलावातून मुंबई उपनगरास पाणी पुरवठा केला जातो हे लक्षात ठेवा. शिवाय इथे बघा, मनोरी खाडी म्हणजे वर जर ह्या खाड्यांचा क्रम विचारला तर अशा टाईपनी खाड्यांचा क्रम येतो. वसई खाडी मुंबई उपनगराशी संबंधित आहे, मनोरी खाडी मुंबई उपनगराशी संबंधित आहे, मालाड खाडी मुंबई उपनगराशी संबंधित आहे, माहीम खाडी मुंबई शहराशी संबंधित येते. एकूण नुसतं जर मुंबई म्हटलं तर मुंबईतील खाड्यांचा जर आपल्याला क्रम विचारला उत्तरेकडून दक्षिणेकडे तर पहिलं वसई, नंतर मनोरी, नंतर मालाड, नंतर माहीम. वसई, मनोरी, मालाड, माहीम हे लक्षात ठेवा. तर इकडं या बाजूला इकडं जुहू बीच आहे, जुहू विमानतळ आहे. इथं जुहू विमानतळ ते इथं आहे. शिवाय इथं जोगेश्वरी लेणी आहेत. हे जे मी दाखवलेलं आहे अशा पद्धतीनं राऊंड करून हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा मुंबई उपनगरामधील भाग आहे. मुंबई उपनगरातील महत्त्वाची ठिकाणं पाहतोय. मगाशी आपण मुंबई शहरातील महत्त्वाची ठिकाणं पाहिली. तर जोगेश्वरी लेणी, महाकाली लेणी, कान्हेरी लेणी, हे बघा इथं मुंबई संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये कान्हेरी लेणी येतात. तर जोगेश्वरी, महाकाली, त्यानंतर कान्हेरी लेणी ही महत्त्वपूर्ण लेणी कुठे आहेत तर मुंबई उपनगराशी संबंधित आहेत. ह्या ज्या नद्या आहेत मिठी, दहिसर, पोयसर या सर्व नद्या कान्हेरी लेण्यांच्या पर्वतीय भागामध्ये किंवा त्यांच्या तळाशा भागामध्ये उगम पावणाऱ्या नद्या आहेत. शिवाय छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ इथं आहे. त्यानंतर मुंबई विद्यापीठ मुंबई उपनगरमध्ये आहे. हे इथलं मुंबई उपनगरमधली महत्त्वाची माहिती झाली. शिवाय काही इतर महत्त्वाची माहिती आपल्याला बघायची आहे, ती म्हणजे कान्हेरी लेणी. कान्हेरी लेणी ही इथं आहेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमध्ये. तर इथं 109 लेणी आहेत किंवा 109 लेण्यांच्या गुफा इथं आहेत आणि येथे बौद्ध धर्मियांचे स्थानही आहे. अनेक वेळेला परीक्षेला प्रश्न विचारले गेले त्याच्याविषयी आहे ते राष्ट्रीय महामार्ग. मुंबई उपनगरामधून NH3 आणि NH8 हे राष्ट्रीय महामार्ग जातात. शिवाय संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई उपनगराशी संबंधित आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची अधिकची माहिती आपण जाणून घेऊया. 1969 संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास दर्जा मिळालेला आहे. या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पूर्वीचे नाव आहे कृष्णगिरी उपवन. पूर्वीचे नाव काय आहे? कृष्णगिरी उपवन. हे मुंबई उपनगरमधील बोरिवली. तसेच लक्षात घ्या, एक्स्ट्राची माहिती पण आपल्याला हवी आहे
की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या दोन जिल्ह्यांशी संबंधित येते असं जर क्वेश्चन असेल तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई उपनगर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांशी संबंधित येते लक्षात ठेवा. आणि त्यातला पण मुंबई उपनगरमधील सर्वाधिक भाग कुठे आहे, बोरिवली येथे आहे. या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं क्षेत्रफळ आहे 104 चौकिमी आणि महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान आहे. लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये एकूण 6 राष्ट्रीय उद्याने आहेत, त्यातलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान आहे, ते जे मुंबई उपनगर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांशी संबंधित येतं. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे, जे अमरावती जिल्ह्याशी संबंधित आहे. आता पुढचं बघूया आपण कारखाने जे मुंबई उपनगराशी संबंधित आहेत. तर चेंबूर येथे रासायनिक खत कारखाना आहे. घाटकोपर येथे अवजड यंत्रसामुग्रीचा कारखाना आहे. अंधेरी, पवई व साकीनाका येथे विजेचे साहित्य, शेतीचे अवजारे तसेच लोखंडी साहित्य यांचे कारखाने अंधेरी, पवई व साकीनाका येथे आहेत. विलेपार्ले येथे बिस्किट, गोळ्या व थंड पेये यांचे कारखाने आहेत. अंधेरी येथे पेन्सिल्स व बॉलपेन्स बनवण्याचे कारखाने आहेत. कांदिवली येथे जीप व ट्रॅक्टर्स बनवण्याचे कारखाने आहेत. तसे भांडूप येथे स्कूटर्स निर्मितीचे कारखाने आहेत. कुर्ला येथे मोटारीचे कारखाने आहेत. यावर प्रश्न विचारला गेलेला आहे की मरोळ औद्योगिक मुंबई उपनगरातील औद्योगिक वसाहत असे कोणत्या ठिकाणी संबोधले जाते, तर मरोळ या ठिकाणाला औद्योगिक वसाहती तिथे आहेत, त्यामुळे मरोळ हे औद्योगिक वसाहत म्हणून संबोधले जाते. एक्स्ट्राची मुंबईशी रिलेटेडची माहिती इथं आपण पाहणार आहोत. तर मुंबईशी संबंधित काही एक्सप्रेस आहेत त्या कुठून कुठं जातात, तर मुंबई सोलापूर एक्सप्रेस ज्याला सिद्धेश्वर एक्सप्रेस असं म्हणतात. काय, मुंबई सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस. मी तिथं जागा पूर्ण नाही म्हणून एक्सप्रेस लिहिलेलं नाही. मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस, लक्षात काय ठेवायचं, मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस. मुंबई कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस, मुंबई म्हणजेच मुंबईतील दादर व सावंतवाडी तुतारी राजाराणी तुतारी एक्सप्रेस यालाच राजाराणी एक्सप्रेस असं म्हणतात. तुतारीलाच काय म्हणतात, राजाराणी एक्सप्रेस. तर मुंबईहून वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या ज्या एक्सप्रेस आहेत त्यांची नावं मी इथं दिलेली आहेत. काय, मुंबई सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस, मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस, मुंबई कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस, मुंबईमधील दादर सावंतवाडी येथून जाणारी तुतारी एक्सप्रेस, हिचं दुसरं नाव राजाराणी एक्सप्रेस आहे. लक्षात घ्या मित्रांनो, मी कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आणि शॉर्टकट पद्धतीने शिवाय नकाशाच्या दृष्टीने तुम्हाला कशा पद्धतीने माहिती सांगता येईल हे सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला कोणती ठिकाणं हे मुंबई शहरमध्ये आहेत, कोणती ठिकाणं मुंबई उपनगरमध्ये आहेत, सीपी मुंबई म्हणजे काय, नवी मुंबई म्हणजे काय, आणि त्यातल्या महत्त्वपूर्ण ठिकाणांची माहिती कमीत कमी वेळामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, शिवाय शेअर करायला तर अजिबातच विसरू नका. धन्यवाद.